ग्राहकांना समाधानाची बाब म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. पेट्रोलचे दर 2 रुपये 43 पैशांनी तर डिझेलचे दर 3 रुपये 60 पैशांनी स्वस्त झालेत. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत. या महिन्यातील ही पेट्रोल डिझेलच्या दरातील तिसरी घसरण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्वस्त झाल्यामुळे तसंच रुपयाच्याही डॉलरच्या तुलनेत किमतीत सुधार झाल्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त झालेत. उत्तर भारतासह सध्या पश्चिम आणि पूर्वेकडे सध्या पावसानं थैमान घातलं. जम्मू काश्मीरमध्ये यस्मर्ग भागात ढगफुटीमुळे पुलवामा जिल्ह्यात पूर आला आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पश्चिम बंगालमधील मिदनापूरमध्ये मुसळधार पावसाचा जनजीवनाला जोरदार फटका बसला आहे, तर बीरभूम आणि हुगलीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. राजस्थानच्या बारमेरमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुजरातच्याही अनेक भागात पूर आल्यानं तिथं मदत कार्य जोरात सुरू आहे. पूर्वाश्रमी अतिरेकी असलेले काश्मीरमधील काँग्रेस आमदार उस्मान माजिद यांनी टायगर मेमन्सचे पाकिस्तानशी किती घनिष्ठ संबंध आहेत यावर प्रकाश टाकलाय. आपण अतिरेकी प्रशिक्षणासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेलो असताना टायगरशी भेट झाल्याचं माजिद यांनी सांगितलंय. याकूब मेमनला भारतात अटक झाल्यानंतर टायगरला आयएसआय आपल्याला संपेल अशी भीती वाटत होती, त्यामुळे तो दुबईला पळाला होता. नंतर टायगर भारतीय तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करेल या भीतीपोटी आयएसआयनं त्याच्याशी समझोता केला आणि त्याला परत पाकिस्तानात आणण्याचा गौप्यस्फोट उस्मान माजिद यांनी केला आहे. लिबियाच्या सिर्त भागातून 4 भारतीयांचं अपहरण झालं होतं, त्यात त्या दोघांची सुटका झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. अतिरेकी संघटना इसिसने हे अपहरण केल्याची शक्यता आहे. हे चौघे तिथल्या एका विद्यापीठात शिक्षक आहेत, यातले 2 हैदराबादचे, 1 बंगळुरूचा तर 1 जण रायपूरचा आहे. 4 जण त्रिपोली आणि ट्युनिसहून भारतात परतत असताना त्यांचं अपहरण झाल्याची शक्यता परराष्ट्र मंत्रालयानं वर्तवली. श्रीनगरमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा इसिसचे झेंडे फडकवण्यात आले. फुटीरतावाद्यांनी पाकिस्तान आणि लष्करी तोयबाचे झेंडे फडकवले. पोलिसांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर श्रीनगरमध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयानं 12 राज्यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बैठकीत राज्याचे सचिव आणि गृहसचिव सहभागी होणार आहेत. इसिस विरोधात रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा होईल. अनेक भाविकांसाठी श्रद्धास्थान असलेल्या कावड यात्रेला आजपासून सुरुवात होते. दहशतवादी हल्ल्याच्या अलर्टनंतर पश्चिम उत्तर प्रदेशात यात्रेत कडेकोट बंदोबस्त असणार आहे. उत्तर प्रदेश पोलिसांचे जवान कावड यात्रेकरूंच्या वेशात यात्रेत सहभागी होऊन दहशतवादी कारवायांवर नजर ठेवतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.